व्यत्यय दिलेला आहे हे तुम्हाला मी सांगतोय। आजपर्यंत 70 वर्ष काँग्रेसने राज्य केलं पण काँग्रेसने कधीही कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या कामाला स्टे दिलेला नाही हे लक्षात घ्या। उद्धव साहेबांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, देवेंद्र फडणवीसच्या कारकिर्दीमध्ये मंजूर झालेल्या कामांना उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर स्टे दिला नाही दिला। पण त्याच देवेंद्र फडणवीसनी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केल्याबरोबर त्यांच्यामार्फत सगळ्या कामांना स्टे दिलाय। उद्धव साहेबांनी दिलेला नाही। 2014 ते 2019 देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, 2019 उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले, कोरोनाचा संकटाला सामना केला पण त्यांनी कोणाच्याही कामाला स्टे दिला नाही हे स्वाभिमानानं सांगा। तेच भाजपवाल्यांनी काम केलं आहे पण त्याची लढाई आपण लढतोय। मुख्यमंत्र्यांना भेटलो, उपमुख्यमंत्र्यांना भेटलो, बांधकाम मंत्र्यांना भेटलो, अर्थमंत्र्यांना भेटलो, सगळ्यांना भेटलो, त्यांनी काम केलं नाही। शेवटी हायकोर्टात गेलो, तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो, हायकोर्टानं सुद्धा 26 तारखेला शेवटचा आता तारखेमध्ये निर्णय सांगितला, डायरेक्ट विचारलं सरकारला की तुम्ही स्टे उठवताय का भास्कर जाधवचे स्टे आम्ही उठव, हे कोर्टाने त्यांना सांगितलं। कोर्टाने प्रश्न विचारला सरकारी पक्षाच्या वकिलांना, त्यांच्या सॉलिसिटरला प्रश्न विचारला का भास्कर रावांच्या कामाचे प्रश्न तुम्ही उठवत नाहीत। आमच्या वकिलांनी सांगितलं साहेब ह्यांनी स्टे सगळ्यांच्याच अगोदर दिला होता उद्धव साहेबांबरोबर असलेल्या लोकांचा, पण नंतर जसजसे त्यांच्या पक्षात जायला लागले तस तसा त्यांचा स्टे उठवला गेला। ते नाही म्हणाले, आमच्या वकिलांनी सगळे पुरावे सादर केले आणि मग कोर्टाने अतिशय मार्मिक प्रश्न विचारला की तुमच्याकडे आले त्यांचे सगळे तुम्ही स्टे उठवलेत, तुम्हाला काय वाटतंय भास्कर जाधव तुमच्या पक्षात येतील असं वाटतंय, तुम्हाला म्हणून तुम्ही ठेवला बघाय। कोर्टाचा प्रश्न असा मार्मिक होता, तुमच्या लक्षात आला की नाही मला माहीत नाही। कोर्टानं इनडायरेक्टली असं सांगितलं की हे भास्कर जाधव मरतील पण गुडघे टेकणार नाहीत, त्यांचं तुम्ही काम का ठेवलं, तुम्हाला येतील असं वाटतंय, नाही त्या असं नाही, तुम्ही आता त्यांचा स्टे उठवा नाही तर आजच्या आम्ही त्यांचा स्टे उठवतो। शेवटी हातापाया पडून त्यांच्या वकिलानं उद्याच्या बुधवारपर्यंत वेळ मागून घेतलेली आहे। अरे एखादं काम मागं पुढं राहिलं असेल हे अशा नालायक लोकांच्यामुळं, पण तुम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे की अशाही प्रसंगामध्ये अशाही अडचणीमध्ये आमचा आमदार सगळ्यांबरोबर लढतोय, त्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे। ही तुमची जबाबदारी नाही आहे, ही तुमचीच जबाबदारी आहे। ही लोकशाही वाचवायची असेल तर तुमची आणि माझीच जबाबदारी आहे। ही घटना टिकवायची असेल तर तुमची आणि माझीच जबाबदारी आहे। हे संविधान जर पुढे चालावं असं वाटत असेल तर ते तुमची आणि माझीच जबाबदारी आहे। आणि अशा पद्धतीनं मुजोर राज्यकर्ते असतील त्यांना त्यांची जागा दाखवणं ही जबाबदारी सुद्धा तुमची आणि माझीच आहे, तुमची आणि माझीच आहे। आणि म्हणून तर लढण्याचं काम आपण करायचं आहे। फार काय वेळ नाही, 6 महिने शिल्लक राहिलेत। 6 महिन्यानंतर या स्वाभिमानानं हा तुमचा भास्कर जाधवच या भागामध्ये मंत्री म्हणून फिरेल हे मी तुम्हाला आज सांगतो। हा भास्कर जाधवच या भागामध्ये, या जिल्ह्यामध्ये, या राज्यामध्ये स्वाभिमानानं आणि सन्मानानं फिरेल। आणि म्हणून आजपर्यंत जशी साथ निभावलीत तशी साथ निभवावी अशा प्रकारची विनंती तुम्हाला करतो। जिथे जिथे मी कुठं उभा राहीन तिथे तिथे म्हणून सगळे माझ्या विरोधात तुटून पडणार आहेत, मला माहिती आहे सगळे तुटून पडणार आहेत, इथंही पडणार आहेत। माझ्या विरोधात मी तर उभा राहणार आहे ते मला पडणारच आहेत, आणखीन कुठं उभा राहिलो तिथं पडणार आहेत, मुंबईत उभा राहिलो तरी तिथं पडणार आहेत। पण शेवटी कुठंतरी कुणीतरी ह्यांच्या विरोधात लढलं पाहिजे का नाही पाहिजे का गुडघे टेकायचे, चालेल तुम्हाला हे चालणार नाही, चालता कामा नये। कोकणातल्या लाल मातीचा एक स्वाभिमान हा वेगळा आहे, लक्षात ठेवा। आता आमदार शिवसेनेचे बिर्जेला घेऊया आणि बाकीचे शिवसेनेचे पाडूया अशा पद्धतीचा त्यांचा डाव होता, तो त्यांना शक्य झाला नाही। उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले, त्यांनी दिलेला शब्द ते सातत्यानं सांगतात, तर भाजपवाले घराघरात जाऊन सांगायला परत सुरुवात करतील हळू आवाजात, त्यांनी विश्वासघात केला। विश्वासघात उद्धव साहेबांनी केलेला नाही। आठवण करा, देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा साहेब हे उद्धव साहेबांच्या मातोश्री बंगल्यावर गेले होते, उद्धव साहेब त्यांना भेटायला कधी गेले होते? तिथं अमित शहा 2-2 वेळा गेले आणि तिथं निर्णय झाल्यानंतर एक प्रेस कॉन्फरन्स झाली। त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मध्ये देवेंद्र फडणवीस बसलेत, एका बाजूला उद्धव साहेब आहेत, एका बाजूला अमित शहा आहेत, आणि आमचं काय ठरलं
हे सांगण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांच्यावर होती आणि त्यांनी सांगितलं की सत्तेमधला सगळ्यातला सगळा 50-50% वाटा बोललेत की नाही ते बोलले आठवतं का तुम्हाला बघा आठवतं की नाही तुम्हाला ते पत्रकार परिषद 50-50% वाटा आपल्या तोंडानं बोलतात आणि आता म्हणतात आम्ही काय खाजगीत शब्द दिलेला तो आम्ही असा कोणाला दिलेला नाही आणि आम्ही असं काही कधी केलेलं नाही आम्ही असा शब्दच दिलेला नव्हता। उद्धव साहेब तुळजाभवानीची शपथ घेत आहेत, उद्धव साहेब आपल्या आईवडिलांची शपथ घेत आहेत, उद्धव साहेब छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेत आहेत आणि सांगतायत मी खोटं बोलत नाही आहे, मी खोटं बोलत नाही आहे, मी खोटं बोलत नाही आहे असं सांगतात। आता मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की ज्या वेळेला परवांच्या दिवशी अजितदादा हे तुमच्याकडेच आज इथं बसले होते आणि दुपारी अचानकपणे गेले, ही तुमची चर्चा जाहीरपणे कधी झाली होती, कुठं जाहीर झाली होती चर्चा? याचा अर्थ तुमची ही चर्चा खोलीतच कुठेतरी झाली होती, जाहीरपणे झालेली नव्हती। एकनाथ शिंदे जेव्हा रात्री जाऊन तुम्हाला भेटत होते म्हणून ते मुलाखतीमध्ये सांगतात, याचा अर्थ ही तुमची चर्चा कुठेही जाहीर झालेली नव्हती, तर ती सुद्धा तुमची कुठेतरी खाजगी खोलीतच लपून छपून चर्चा झालेली होती। आणि म्हणून उद्धव साहेब बोलतायत की बाळासाहेबांच्या खोलीत माझी चर्चा झाली होती, उद्धव साहेबच खरे बोलतायत हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे। उद्धव साहेब खरं बोलतायत आणि म्हणून त्याच्यानंतर नाना तऱ्हेनं आपला छळवाद मांडला गेलाय, अनेक प्रकारे आपल्याला त्रास आहे। आपण सगळेजण उद्धव साहेबांच्या पाठीशी उभे आहोत, आज संपूर्ण महाराष्ट्र उद्धव साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। शिवसेना फोडल्यानंतर भाजपाने 7-7 सर्वे केले, सगळ्या सर्वेमध्ये एकच दिसतंय की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर आज भाजपाचे 82 निवडून आलेत, उद्या निवडणूक झाली तर एकट्या उद्धव साहेबांचे सगळे येतील, अवघे भाजपाचे 28 येतील। आज भाजपाचे शिवसेना धरून 41 खासदार आहेत, पण उद्या जर निवडणूक झाली तर भाजपाचे अवघे 3 नाही ते 4 नाही 6-7 फक्त खासदार निवडून येतील असा रिपोर्ट आहे। आज भाजपाचे 106 आमदार आहेत, पुढच्या निवडणुका जर आत्ताच्या, हे तुम्हाला मी सांगतोय, आजपर्यंत 70 वर्ष काँग्रेसने राज्य केलं पण काँग्रेसने कधीही कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या कामाला स्टे दिलेला नाही हे लक्षात घ्या। उद्धव साहेबांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, देवेंद्र फडणवीसच्या कारकिर्दीमध्ये मंजूर झालेल्या कामांना उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर स्टे दिला नाही दिला, पण त्याच देवेंद्र फडणवीसनी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केल्याबरोबर त्यांच्यामार्फत सगळ्या कामांना स्टे दिलाय। उद्धव साहेबांनी दिलेला नाही। 2014 ते 2019 देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, 2019 उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले, कोरोनाचा संकटाला सामना केला पण त्यांनी कोणाच्याही कामाला स्टे दिला नाही हे स्वाभिमानानं सांगा। तेच भाजपवाल्यांनी काम केलं आहे पण त्याची लढाई आपण लढतोय। मुख्यमंत्र्यांना भेटलो, उपमुख्यमंत्र्यांना भेटलो, बांधकाम मंत्र्यांना भेटलो, अर्थमंत्र्यांना भेटलो, सगळ्यांना भेटलो, त्यांनी काम केलं नाही। शेवटी हायकोर्टात गेलो, तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो, हायकोर्टानं सुद्धा 26 तारखेला शेवटचा आता तारखेमध्ये निर्णय सांगितलं, डायरेक्ट विचारलं सरकारला की तुम्ही स्टे उठवताय का भास्कर जाधवचे स्टे आम्ही उठव, हे कोर्टाने त्यांना सांगितलं। कोर्टाने प्रश्न विचारला सरकारी पक्षाच्या वकिलांना, त्यांच्या सॉलिसिटरला प्रश्न विचारला का भास्कर रावांच्या कामाचे प्रश्न तुम्ही उठवत नाहीत, आमच्या वकिलांनी सांगितलं साहेब ह्यांनी स्टे सगळ्यांच्याच अगोदर दिला होता उद्धव साहेबांबरोबर असलेल्या लोकांचा, पण नंतर जसजसे त्यांच्या पक्षात जायला लागले तस तसा त्यांचा स्टे उठवला गेला। ते नाही म्हणाले, आमच्या वकिलांनी सगळे पुरावे सादर केले आणि मग कोर्टाने अतिशय मार्मिक प्रश्न विचारला की तुमच्याकडे आले त्यांचे सगळे तुम्ही स्टे उठवलेत, तुम्हाला काय वाटतंय भास्कर जाधव तुमच्या पक्षात येतील असं वाटतंय, तुम्हाला म्हणून तुम्ही ठेवला बघा आहे। कोर्टाचा प्रश्न असा मार्मिक होता, तुमच्या लक्षात आला की नाही मला माहीत नाही। कोर्टानं इनडायरेक्टली असं सांगितलं की हे भास्कर जाधव मरतील पण गुडघे टेकणार नाहीत, त्यांचं तुम्ही काम का ठेवलं, तुम्हाला येतील असं वाटतंय, नाही त्या असं नाही, तुम्ही आता त्यांचा स्टे उठवा नाही तर आजच्या आम्ही त्यांचा स्टे उठवतो। शेवटी हातापाया पडून त्यांच्या वकिलानं उद्याच्या बुधवारपर्यंत वेळ मागून घेतलेली आहे। अरे एखादं काम मागं पुढं राहिलं असेल हे अशा नालायक लोकांच्यामुळं, पण तुम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे की अशाही प्रसंगामध्ये अशाही अडचणीमध्ये आमचा आमदार सगळ्यांबरोबर लढतोय, त्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे, ही तुमची जबाबदारी नाहीये
ही तुमचीच जबाबदारी आहे. ही लोकशाही वाचवायची असेल तर तुमची आणि माझीच जबाबदारी आहे. ही घटना टिकवायची असेल तर तुमची आणि माझीच जबाबदारी आहे. हे संविधान जर पुढे चालावं असं वाटत असेल तर ते तुमची आणि माझी जबाबदारी आहे. आणि अशा पद्धतीनं मुजोर राज्यकर्ते असतील त्यांना त्यांची जागा दाखवणं ही जबाबदारी सुद्धा तुमची आणि माझीच आहे, तुमची आणि माझीच आहे. आणि म्हणून तर लढण्याचं काम आपण करायचं आहे. फार काय वेळ नाही, 6 महिने शिल्लक राहिलेत. 6 महिन्यानंतर या स्वाभिमानानं हा तुमचा भास्कर जाधवच या भागामध्ये मंत्री म्हणून फिरेल हे मी तुम्हाला आज सांगतो. हा भास्कर जाधवच या भागामध्ये, या जिल्ह्यामध्ये, या राज्यामध्ये स्वाभिमानानं आणि सन्मानानं फिरेल. आणि म्हणून आजपर्यंत जशी साथ निभावलीत तशी साथ निभवावी अशा प्रकारची विनंती तुम्हाला करतो. जिथे जिथे मी कुठं उभा राहीन तिथे तिथे म्हणून सगळे माझ्या विरोधात तुटून पडणार आहेत, मला माहिती आहे. सगळे तुटून पडणार आहेत, इथंही पडणार आहेत. माझ्या विरोधात मी तर उभा राहणार आहे ते मला पडणारच आहेत. आणखीन कुठं उभा राहिलो तिथं पडणार आहेत. मुंबईत उभा राहिलो तरी तिथं पडणार आहेत. पण शेवटी कुठंतरी कुणीतरी ह्यांच्या विरोधात लढलं पाहिजे. लढलं पाहिजे का नाही पाहिजे, का गुडघे टेकायचे? चालेल तुम्हाला? हे चालणार नाही, चालता कामा नाही. कोकणातल्या लाल मातीचा एक स्वाभिमान हा वेगळा आहे, लक्षात ठेवा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.